नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी सी हाउ टू फाइंड द इनवर्स ऑफ मैट्रिक्स बाय कॉलम ट्रांसफॉर्मेशन. सपोज वी हैव टू फाइंड द इनवर्स ऑफ द मैट्रिक्स ए इज इक्वल टू -4 -3 -3 1 0 1 4 4 3. सो हियर नोट दैट एट फर्स्ट इन दिस मेथड we have to write A inverse into A is equal to I. सर्वात महत्त्वाचा बदल कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हा आहे. A inverse into A is equal to I. रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण A into A inverse is equal to I असं घेतो. त्याच मेथडप्रमाणे A inverse कसं करावं द्यायचं, Aची किंमत टाकायची जो मेथड केलेला होतो, आणि आय इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स एज अ झोन. मग याला जो मॅट्रिक्स आहे याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने युनिट मॅट्रिक्स बनवायचं. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं असल्यामुळे आपल्याला हा समजा दिलेला मॅट्रिक्स आहे, तर याच्यामध्ये आपल्याला इथे A11 ठिकाणी 1 मिळवायचा असतो. नंतर आपण रोमध्ये ते खाली 0 2 1 मिळवायचं. आता या मेथडमध्ये 1 नंतर राईटला 2 0 मिळवायचे, त्याच्यानंतर मिडलला 1 मिळवायचं, त्याच्यानंतर त्याच्या लेफ्टला लेफ्ट हँड साईडला 0 आणि राईट हँड साईडला 0 मिळवायचा, त्याच्यानंतर A33 तिथे 1 मिळवायचं, आणि त्याच्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला 2 0 बनवायचं. या मेथडप्रमाणे या सिक्वेन्सप्रमाणे आपल्याला तो युनिट मॅट्रिक्स ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या साह्याने बनवावा लागेल. तुम्ही या असं लक्षात ठेवू शकता 1 0 0. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप इस 1, थर्ड स्टेप राइट 0, लेफ्ट 0, दैट इज फर्स्ट स्टेप, देन दिस 1 फिफ्थ स्टेप एंड दिस 2 0, दैट इज लास्ट 6 स्टेप. सो लेट अस कंटिन्यू आवर एग्जांपल. नाउ हियर first element is -4. If we multiply first column by -1, we get here 4 -1 -4. In the right hand side, first column -1 0 0, remaining two columns as it is. इथे आपण सर्वात पहिला एलिमेंट आपल्याला 1 बनवायचा असतो, आपण तो आता 0 बनवूया. कारण की उजव्या बाजूला इथे -3 आहे, तो जर आपण इथे मिळवला 4 केल्यानंतर तर तिथे 1 येईल. त्याच्यामुळे आपण अगोदर A11 जो -4 होता तिथे आपण 4 केलं. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून आपण जर का असं लिहिलं C1 + C2, म्हणजे काय, C1 मध्ये जर आपण C2 मिळवला, म्हणजे 4 मध्ये हा -3 मिळवला, तर तिथे 1 येईल. आता याच्यामध्ये काय होईल, दुसरा आणि तिसरा कॉलम बदलणार नाही. मग यावेळेस आपण काय करायचं, ट्रान्सफॉर्मेशन लिहून घ्यायचं, सेकंड आणि थर्ड कॉलम दोघं ॲज इट इज लिहायचे. आणि पहिल्या कॉलममध्ये काय बदल करतोय आपण, C1 मध्ये C2 मिळवतो. तेव्हा ते बघा 4 + -3 1 -1 + 0 -1 - 4 आणि 8 + 4 दॅट विल बी 0. अशा प्रकारे आपण सर्वात पहिला एलिमेंट 1 बनवतो. त्याच्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता 1 च्या राईटला 2 0 खाली 2 0 बनवायचं, आता तुम्हाला राईट हँड साईडमध्ये 2 0 बनवायचे आहे.
म्हणजे सेकंड आणि थर्ड कॉलममध्ये झिरो बनवायचे आहे. तिथे आता -3 आणि -3 आहे, म्हणजे तुम्ही जर तिथे 3 आणि 3 मिळवले तर तुम्हाला तिथे 0 0 मिळू शकतात. म्हणून आपण ट्रान्सफॉर्मेशन लिहूया अशा प्रकारे, C2 + 3 7 अँड C3 + 3 7. असं का? याला 3 आणि मल्टिप्लाय केली इथे मिळवलं 0 होईल आणि इथे पण 0 होईल. त्याच्यामुळे आपण C2 + 3 7 आणि C3 + 3 7 हे जर ट्रान्सफॉर्मेशन वापरलं सेकंड कॉलममध्ये आणि थर्ड कॉलममध्ये पहिल्या कॉलमची 3 पट मिळवायची आहे, म्हणून मग तुम्हाला मिळेल 1 पहिला जो कॉलम आहे तो 1 0 1 -1 0 तसंच राहील. राईटला सेकंड आणि फर्स्ट सेकंड आणि थर्ड कॉलममध्ये दोघं ठिकाणी तुम्हाला 0 आलेले दिसते. अप्लाय द सेम ट्रान्सफॉर्मेशन ऑन द राईट हँड साइड. जे तुम्ही डाव्या बाजूला ट्रान्सफॉर्मेशन वापरत आहे तेच तुम्ही उजव्या बाजूला ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे, जसं तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये करायचे. बघा, तुम्ही राईट हँड साईडला तुम्हाला थर्ड कॉलम सेकंड कॉलम बदललेला दिसेल. आता मिडल जो एलिमेंट आहे तिथे आपल्याला 1 आणायचं आहे, -3 ठिकाणी तुम्हाला 1 आणायचं आहे. आता हा जो 1 आहे तो राईटला जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या मदतीने तुम्हाला 1 आणता येईल. लेफ्टला जो -1 आहे त्याच्या मदतीने इथे 1 करता येत नाही. त्याचा वापर जर केला तर हा जो 0 केलेला आहे तो वाया जातो, म्हणजे तो पुन्हा एक वेगळा नंबर येऊन जातो तिथे. त्याच्यामुळे हे -3 ठिकाणी 1 आणण्यासाठी तुम्हाला या -2 वापर करता येईल. मग तुम्ही जर का 4 मिळवलात -3 तिथे 1 येईल, म्हणजे आपण काय करू, पुढचं ट्रान्सफॉर्मेशन आपण याला 2 मल्टिप्लाय करू आणि सबट्रॅक्ट करू, म्हणजे +4 होते, म्हणजे काय लिहावं लागलं आपल्याला, C2 - 2 C3 असं लिहावं लागेल, म्हणजे आपल्याला कितीमध्ये 1 मिळेल. Like this, C2 - 2 C3. तो मिडल जो एलिमेंट दिसतोय तुम्हाला तो आता तिथे 1 झालेला आहे, म्हणजे आपण काय केलं, सेकंड कॉलममध्ये तिसऱ्या कॉलमची दुप्पट करून वजा केलं, तिथे 1 झालं. अप्लाय द सेम ट्रान्सफॉर्मेशन ऑन द राईट हँड साईड. दोनाने गुणायचं आणि मायनस करायचं, म्हणजे तुम्हाला ही स्टेप मिळेल. मागच्या स्टेपवरून राहण्यासाठी आहे. हा 1 झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला 1 मिळवायचं आहे ह्या एकाच्या मदतीने. म्हणून आपण काय करू, C1 + C2 म्हणजे हा 1 इथे मिळवला 0, C1 + C2 आणि हा -2 आहे याचे 2 पट मिळवा लागेल, म्हणजे C3 + 2 C2 लिहायला एक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला दोघं लेफ्ट आणि राईटला 0 0 आलेले दिसते. अप्लाय द सेम ट्रान्सफॉर्मेशन ऑन द राईट हँड साईड. म्हणजे काय केलं आपण, हा जो -3 आहे तो इकडे मिळवला, म्हणून तुम्हाला हा -2 इकडे मिळवला, -1 आला, हा -3 इथे मिळवला, म्हणून -2 आला. त्याचप्रमाणे त्याचे दुप्पट इथून इथे मिळवलेले आहे, म्हणून तिथे 3 आला, त्याचे दुप्पट इथे मिळवले, -1 आला, याचे दुप्पट इथे मिळवले, -3 आला. तर नेक्स्ट स्टेप आपल्या इथे जो -1 आहे तिथे आपल्याला 1 मिळवायचं आहे. -1 आहे म्हणून आपण तिसऱ्या कॉलमला -1 गुणलो तर आपल्याला तिथे 1 मिळेल, म्हणजे दोघं बाजूला तिसऱ्या कॉलमला -1 गुणायचं. आता आपली शेवटची स्टेप राहिली,
मायनस टू आणि मायनस टू ठिकाणी झिरो ठेवायचं आहे, म्हणजे तुम्ही तिसऱ्या कॉलमचे दुप्पट पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये मिळवले तर तिथे झिरो झिरो होईल. सी वन प्लस टू सी थ्री आणि सी टू प्लस टू सी थ्री या दोघं ठिकाणी झिरो होतील अशा प्रकारे. आणि राईट हँड साईडमध्ये पण सी वनकडे बघायचं, सी थ्रीचे दुप्पट मिळवायची, सी टूकडे बघायचं, सी थ्रीचे दुप्पट करून तिथे मिळवायची. त्याच्यानंतर तुम्हाला हा मॅट्रिक्स आलेला दिसेल, मायनस फोर मायनस थ्री मायनस थ्री वन झिरो वन फोर फोर थ्री. नाव दिस इज युनिट मॅट्रिक्स, सो ए इन्वर्स इंटू आय इज इक्वल टू मॅट्रिक्स इन द राईट हँड साईड. देअर फॉर ए इन्वर्स इज मायनस फोर मायनस थ्री मायनस थ्री वन झिरो वन फोर फोर थ्री. Here not that A inverse is equal to U. काही एक्झाम्पलमध्ये असं होत असतो की एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तो स्वतः येऊ शकतो. मुद्दाम असं उदाहरण घेतलेलं आहे की इन्व्हर्सचं एक्झाम्पल पण झालं आणि याच्यामध्ये आपल्याला असं कळलं की ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए असं आपल्याला इथे मिळालेलं आहे. इतरवेळी असं होणार नाही, काही एक्झाम्पलमध्येच असं होतं जिथे ए इन्व्हर्सचा एचा इन्व्हर्स तो स्वतः असेल. पुढच्या वेळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड बघणार आहोत. धन्यवाद.